ची रेसिपी दाखवणार आहे, खूप सोपी आहे. तर चला पाहूयात आपण, कृतीकडे जाऊयात, इन्ग्रेडियंट्स बघूयात. पहिले मी इथे पनीर घेतलेलं आहे 100 ग्राम, अर्धा कांदा घेतलेला आहे, एक 3 परोठेच करायचे आहेत, जास्त नाही करायचे आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे, इथे गरम मसाला थोडा घेतला आहे, थोडा चाट मसाला मीठ चवीनुसार घ्यायचा आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धने बडीशेप पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. ओके, ह्याची आपण ना पनीर भुर्जी जशी करतो ना नॉर्मल तशी भुर्जी प्रथम करून घ्यायची आहे. इथे मी पॅन थोडा 2 मिनटं अगोदर गरम करत ठेवला आहे. याच्यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे, जास्त तेल टाकायचं नाही आहे, थोडं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा पहिले टाकणार आहे. ठीक आहे, आता आपण कांदा टाकून घेऊया. कांद्याला व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घ्यायचंय. मी अर्धाच कांदा घेतलेला आहे, अर्धा कांदा इनफ सांगतो. जास्त क्वांटिटी तुम्ही करणार असाल, जसं 200 पाव किलो पनीर घेतला असेल तर त्याला तुम्ही 1 कांदा घेऊ शकता. मी कांदा टाकते, थोडा क्रिस्पीनेस आणि छान होतं. पनीर अगोदर शिजवून घेतलं तर परोठ्यामध्ये जास्त वेळ लागत नाही आणि पटकन चपाती आपली घालणार आहे. सर्व मसाले नीट घालून घ्यायचे आहे. ठीक आहे, मसाले थोडे परतले तर हे आपलं पनीर आहे, ते टाकायचं आहे. हे माझं घरी बनवलेलं पनीर आहे, होममेड पनीर आहे. पनीर शिजवल्याने त्याचा टेस्ट, एक तुम्हाला 2 ते 3 मिनटं मस्त घ्यायचं आहे, 2 ते 3 मिनटं तुम्हाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडं स्मॅश केल्याने ना कसं दम परवण्यासाठी ते व्यवस्थित रेडी होतं. आणि स्लो गॅसवर करायचं आहे आपल्याला, हे थोडं कमी गॅसवर करायचं आहे. ठीक आहे, स्लो गॅसवर केल्याने काय होईल, व्यवस्थित फ्राय होईल पनीर आणि शिजेल, लवकर होतो, पटपट होतो, जास्त वेळ लागत नाही. आपला आता पनीर भुर्जी तयार करून रेडी आहे. आपण आता गॅस ऑफ करणार आहे आणि आपण इथं कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर पण मी थोडीच घेतलेली आहे. आता आपला इथे पनीर भुर्जी गार होते तोपर्यंत आपण हे जे पीठ घेतलेलं आहे ते मळून घेऊया. ठीक आहे, हा माझा असा गोळा करून तयार झालेला आहे. यामध्ये 3 ते 4 परोठे होऊ शकतात जर तुम्ही मीडियम केले तर. आता हा मी पिठाच्या आत हे करणार आहे. खूप जण आहे ना 2 चपातीच्या चपाती बनवतात, म्हणजे 2 लाटून घेतात 2 चपाती आणि नंतर मग मध्ये स्प्रेड करून करतात. पण मी तसं नाही करत, मी शॉर्टकट करते. एकदाच फिलिंग भरून थोडं कढईनं आपल्याला पात्र ठेवायचं आहे. आता आपण हे जे फिलिंग केलेलं आहे ते आपण याच्या आतमध्ये भरणार आहे. मला दिसते ना नीट, पहा व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, ना जास्त ना कमी. ओके, आपलं आता हे भरून तयार झालेलं आहे. मी इथे तूप घेतलेलं आहे शिकवण्याकरता. आपण ते झाकणार आणि असे आपण गोळा तयार करून घ्यायचे. थोडं पीठ लावायचं इथे खाली आणि वरच्या बाजूने जिथून आपण पॅक केलंय तिथून हलक्या हाताने लाटायचं आहे. परोठा
याच्या आतमध्ये गेलेला आहे व्यवस्थित. आता थोडंसं तूप लावायचं आहे. अगोदर तूप लावलं ना खाली तर तो छान मस्त क्रिस्पी फ्राय होतो आणि खाली चिकटत नाही. याच्यामध्ये चीज हवे असेल तर चीज ऍड करू शकता. चीज ऍड केल्याने पण खूप सॉलिड लागतो पनीर चीज पराठा. आणि बटर पाहिजे असेल तर बटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेकवायला. हा पहा आपला पराठा कसा दिसतोय, गोल्डन आणि हे झालेलं आहे, शेकून घ्यायचंय. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला करू शकता. तुम्हाला संध्याकाळी हवे असेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. सकाळचा हा खूप हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही जर हा करून पाहिला खूप छान होतो, काही हार्ड नाही याच्यामध्ये. खूप मस्त भरभरून लावायचं आहे. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. आणि असा अशा प्रकारे आपला परोठा बनवून तयार आहे. आणि अशा प्रकारे आपला हा पनीर परोठा बनवून तयार आहे. तुम्हाला कसा वाटला कसा नाही, याच्यामध्ये अजून तुम्ही काय ॲड करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्यवस्थित शेकवून घ्यायचं आहे. आणि हां, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त का टेन्शन घेऊ नका. बाय एव्हरीवन. हे बघा आपला आता इथे एक पराठा झालेला आहे. आता मी दुसरा पराठा करते आणि इथे आता तिसरा पराठा रेडी आहे. खूप जणांना वाटतं किचन म्हटलं का खूप वेळ उभं राहा आणि भरपूर वेळ काम करत, असं नाही आहे. थोडं प्रिपेरेशन करायला लागतं, पण तुमचं प्रिपेरेशन तुमच्या डोक्यामध्ये ऑलरेडी असेल तर तुम्हाला किचनमध्ये काम करायला वेळ लागत नाही. सिस्टमॅटिक होतं. जसं तुम्ही ऑफिसचं काम प्लॅनिंगनी करता तसं किचनचं काम पण जर प्लॅनिंगनी केलं तर खूप कमी वेळ लागतो. पूर्ण स्वयंपाक तुम्हाला करायचं झालं, पूर्ण जेवण दुपारचं म्हणा रात्रीचं म्हणा 45 मिनिट्स, त्याच्यात तुम्ही 5 ते 6 पदार्थ बनवू शकता. फटाफट होतं. जसं तुम्ही अद्रक लसूण पेस्ट अगोदर बनवून ठेवू शकता. खूप सारं प्रिपेरेशन छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ते अगोदर थोडं केलं ना मग तुम्हाला एकाच वेळेला स्ट्रेस येत नाही. आणि पनीर परोठ्याचा खूप असा छान वास येतो आहे. आणि जर तुम्हाला चमचमीत आणि छान खायचं असेल ना तर थोडासा वेळ द्या, थोडा वेळ द्या, जास्त वेळ नका देऊ. आणि खूप छान छान पदार्थ करता येतात आणि मी तुम्हाला असेच खूप छान छान पदार्थ दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे मी रेसिपीज टाकेन ते तुम्हाला अपडेट येतील. हा बघा आपला असा तयार आहे. मी जरा अजून थोडा क्रिस्पी करते, तुम्ही पाहू शकता हा कसा झालेला आहे. हा बघा. ओके, तुम्ही पाहू शकता आपला पनीर परोठा बनून तयार आहे. गरम गरम मस्त झालेला आहे. सर्वांनी खायला या, करून पहा कसा झाला आहे, नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि अजून तुम्हाला काय माझ्याकडून रेसिपीज हवेत सांगायला विसरू नका. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन.